सिल नेटवर्क पर तो रिजल्ट करेंगे न्यूज़ टाइम एक शो चलता है। नमस्कार, मी सद्दाम हुसेन मुल्ला, एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम मध्ये आपले सर्व स्वागत आहे। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। धाडसी चोरी, 7 तोळे दागिन्यासह रोकड लंपास। खोतवाडीतील पाण्याच्या टाकीजवळील लोकमित्र कारखान्याजवळ राहणारे निवृत्त सैनिक विकास नारायण पायाळे यांच्या घरात कोणी नाही याचा फायदा घेत दिवसा चोरांनी कडी कोंडे उसकटून आतमध्ये शिरून तिजोरी कपाट फोडून त्यामध्ये असणारे 7 तोळे सोन्याचे दागिने, 5,000 रुपये रोख रक्कम लंपास केली। याबाबत फिर्याद पायाळे यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की खोतवाडी पाण्याच्या टाकीजवळ लोकमित्र कारखान्या शेजारी निवृत्त सैनिक विकास पायाळे राहतात। सोमवारी सकाळी खोतवाडी येथे आठवडी बाजार असल्याने बाजारासाठी शोभा पायाळे बाजारासाठी गेल्या होत्या। दुपारी त्या घरी आल्यानंतर घराचा दरवाजा उघडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। आत घरामध्ये गेले असता तिजोरी सोकेस सर्व फर्निचर अस्ताव्यस्त पडले होते। तसेच दोन्ही खोलीमध्ये असणारे सोन्याचे दागिने हे लंपास केलेले त्यांना कळून आले। त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांनी काही क्षणात घरामध्ये गर्दी केली होती। 7 तोळे दागिने व 5,000 रुपये रोख रक्कम गेल्याचे घर मालकीन शोभा पाया यांनी सांगितले। घटनास्थळी शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजित पाटील यांनी पाहणी करून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला। तर घटनेने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। या महिन्यातील खोतवाडी परिसरातील चौथ्या चोरीचे प्रकरण असल्याने या भागातीलच चोर असावेत अशी घटनास्थळी नागरिकांची चर्चा होती। आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम एक शोध सत्यासाठी।